देवा, सृष्टीवर आलेल्या कोणत्याही संकटापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी त्रिमूर्ती तत्पर असतात याची सर्वांनाच कल्पना आहे. असे असताना देखील दैत्य सेनेविरुद्ध युद्धाचा प्रारंभ करण्यासाठी आपण माझी निवड केली. इतके महत्वाचे दायित्व आपण माझ्यावर सोपवले याचा मला सर्वथा आनंद आहे. इंद्रदेव, त्यावेळी तुमच्यावर जे दायित्व सोपवले होते ते तुम्ही उत्तम रीत्या पार पाडाल ह्याची कल्पना होतीच. नारायण नारायण, तर भक्तजन हो, या आख्यानातून खूप काही शिकण्यासारखे आहे. जसे आताच पहा, सृष्टीवर आलेले संकट दूर करण्यासाठी त्रिमूर्ती त्यासाठी तत्पर असतानाही केवळ देवसेनेला धीर देण्यासाठी म्हणून आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त व्हावा यासाठी त्यांनी देवेंद्रांना या युद्धाचा प्रारंभ करायला सांगितले. असं काय झालं? तुम्ही जे प्रयोजन इंद्रदेवांवर सोपवले होते ते अगदी योग्य होते, पण काय, पण मला असे वाटते की श्री कार्तिकेय हे देवसेनेचे सेनापती होते, अजय योद्धा. त्यांच्या नेतृत्वाखाली देखील देवाने दैत्यांचा पराभव केलाच असता, मग त्यांच्या हाती हे प्रयोजन का नाही सोपवले? असे केले असते तरी तुमचे प्रयोजन पूर्ण झाले असते. तुम्हाला हे पटत नसेल, पण मी केवळ माझे मत मानले. मुनिवर, पुन्हा आख्यानाला प्रारंभ करावा. माळसा, मला ह्या क्षणी शिबिरातील तो क्षण आठवतो आहे जेव्हा पार्वती देखील हेच मला सांगायला माझ्या शिबिरात आली होती. ह्या युद्धाला आरंभ कार्तिकेयने करावा असं तिच्याही मनात असणार.